सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही मुली आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना टोल केल्याशिवाय त्यांना शांतता भेटतच नाही, आणि त्यांना असं वाटतं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ट्रोल केलं तर आमचा व्हिडिओ व्हायरल होणार, आम्हाला लाईक्स व्ह्यूज मिळणार। त्यातलीच एक मुलगी आहे, बघा ही मुलगी। जय भीम, जय चुटकी, जय कालिया, जय डोलू मोलू। बघितला बाबांना व्हिडिओ, तर कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ट्रोल करताय, ठीक आहे असो। पण मी कालच्या व्हिडिओमध्ये अजून सुद्धा एक गोष्ट म्हटलेली होती की आपले जे भीमकन्या आहेत ते 6 डिसेंबर आल्यानंतर पांढरी साडी नेसून ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनमध्ये व्हिडिओ बनवतील, पण आत्ता जी ही मुलगी ट्रोल करते तेव्हा कुठं जातात आपला भीमकन्या, तेव्हा कुठं जातात, तेव्हा का बरं तिला उत्तर देत नाहीत, मला याचा प्रश्न पडतो, ठीक आहे। आणि अजून माझ्या त्या व्हिडिओमध्ये मी कपड्याला टिळा लावलेला होता लाल, आपल्या लाल कलरचा, तर बाजूला तुम्ही आपला पंचशीलचा झेंडा बघताय, तर त्या झेंड्यामध्ये बघा त्याच्यामध्ये का लाल कलर नाही आहे, ठीक आहे। तर तुम्ही त्या झेंड्यामध्ये बघा त्याच्यामध्ये किती कलर आहे, किती नाही, कुठला कपड्याला एक टिळा कुठला धर्माला दर्शवत नाही आहे, त्याच्यामध्ये पंचरंग आपला आहे, हां पंचशील, पंचशीलला आपण म्हणून कपड्याला मी टिळा लावतो, ठीक आहे। तर आज मी लावतो विसरलो कारण की कामाला थोडा उशीर होत होता, तरी मी हा व्हिडिओ बनवतोय। तर भावांनो, आता जी मुलगी ट्रोल करते तर आता मी हिची आय डीसुद्धा देणार आहे, मेन्शन करतो खाली, तिची इन्स्टा आय डी देतो, ठीक आहे। आता बघूया कितीक भीमकन्या तिच्यावर ॲक्शन घेतात कितीक नाही, आपण तर घेणारच आहे त्याचा विषय नाही, कारण की आपल्या बापाला बोलली म्हटल्यावर आपण तर 100% तिला उत्तर देणार। पण आता जे भीमकन्या आहेत जे कमेंटमध्ये येऊन मला बोलतात की हां अगोदर तू कपड्याला टिळा लावून सोडून दे वगैरे वगैरे, तर आता जे भीमकन्या आहेत ते आता काय ॲक्शन घेतील मी बघतोच, ठीक आहे। आणि मी पण घेणार आहे ॲक्शन, तुम्ही आता लवकरात लवकर खालची तिथे आय डी दिसत असेल तुम्हाला जाऊन तिला रिपोर्ट करावा, आणि मी पण करतो। जय भीम।